तर आपण दुसरी पद्धत एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला क्विकली कळणार आहे की तुमच्या मुलाचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे का वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे तर ती नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सात जून दोन हजार चोवीस रोजी आर टी पंचवीस टक्के रिझर्वेशन अंतर्गत लॉटरी ही जाहीर केली जाणार आहे आणि अशा ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांना एस एम एस हे येणार आहेत मित्रांनो अकरा वाजल्याच्या नंतर जर ज्यांना कुणाला मित्रांनो एस एम एस आला नाही बाय चान्स असं कुणाला एस एम एस येतो तर कुणाला एस एम एस काही कारणास्तव प्राप्त होत नाही आहे तर अशा केसमध्ये मित्रांनो तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे की तुम्हाला एस एम एस हा आलेला नाही आहे तर तुम्ही घर बसल्या तुम्ही चेक करू शकता की तुमच्या मुलाचं आर टी अंतर्गत सिलेक्शन झालेलं आहे किंवा नाही ते कसं करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत आपल्याला दोन पद्धतीने करता येतं मित्रांनो पहिली पद्धत आणि दुसऱ्या पद्धतीने दोन्ही पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या मुलाचं आर टी ए अंतर्गत लॉटरीमध्ये नाव आलेलं आहे सिलेक्शन झालेलं आहे का नाही आहे कसं पाहायचं तर सर्वात पहिलं तुम्हाला आर टी पोर्टलवरती यायचं आहे मित्रांनो हे पोर्टल अशा प्रकारचं दिसणार आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा दिली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात आणि या पेजवरती आल्याच्यानंतर मित्रांनो सर्वात पहिलं तुम्हाला प्रकारे खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर भरपूर ऑप्शन अवेलेबल होणार आहेत इथे तुम्ही पाहू शकता या ऑप्शनपैकी तुम्हाला इथे पहिली पद्धत मित्रांनो सर्वात पहिलं मी दाखवतो इथे जे तुम्ही पाहू शकताय सिलेक्टेड मूळ निवड यादी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल इथे दोन हजार चोवीस पंचवीस दिलेला आहे इथे जे डिस्ट्रिक्ट दिलेलं आहे मित्रांनो तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तर आता सध्या इथे सिलेक्ट होत नाहीये कारण मित्रांनो लॉटरी अजून जाहीर झालेली नाहीये सात जून नंतर ही लॉटरी जाहीर केली जाईल तेव्हा तुम्ही इथे डिस्ट्रिक्टवरती क्लिक करून तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तिथे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं मित्रांनो त्या सर्वांची नावे तुम्हाला दाखवली जातील तुम्ही फाईंड करायचं आहे फाईंडमध्ये तुमच्या मुलाचं नाव टाईप करून तुम्ही त्या सिलेक्शन लिस्टमध्ये तुमच्या मुलाचं नाव आहे का हे चेक करायचं आहे तर हे झाली पहिली पद्धत मित्रांनो आता आपण दुसरी पद्धत एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला क्विकली कळणार आहे की तुमच्या मुलाचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे का वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे तर ती दुसरी पद्धत सिम्पली इथे तुम्ही पाहू शकता आहे ॲप्लिकेशन वाईज डिटेल हे ऑप्शन दिलेलं आहे इथे पाहू शकता या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर थोडंसं वरती तुम्ही इथे तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन नंबर जे दिलेला आहे मित्रांनो या बॉक्समध्ये तुम्हाला तुमच्या बालकाचा ॲप्लिकेशन नंबर मित्रांनो तुमच्याकडे पी डी एफ सेव्ह केलेला असेल तुम्ही फॉर्म भरत असताना त्या पी डी एफमध्ये ॲप्लिके ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे तो ॲप्लिकेशन नंबर या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे आणि सिम्पली इथे गोचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक तर सर्वात पहिलं मित्रांनो मी माझ्या बालकाचा इथे एक ॲप्लिकेशन नंबर टाकून घेतोय तर इथे पाहू शकता मित्रांनो सिंपली मी ॲप्लिकेशन नंबर टाकलेला आहे तर सिंपली गो या ऑप्शनवरती क्लिक करत आहे आणि गो या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे तुम्ही जो ॲप्लिकेशन नंबर टाकलेला आहे त्यांचं नाव इथे तुम्हाला दाखवलं जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो इथे मित्रांनो तुमच्या बालकाचं जर सिलेक्शन झालेलं असेल तर इथे तुम्हाला दाखवलं जाईल की युअर ॲप्लिकेशन इज सिलेक्टेड असं दाखवलं जाईल मित्रांनो आणि जर का तुमच्या बालकाचं ॲप्लिकेशन सिलेक्ट झालेलं तर धिस ऍप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड इन एनी स्कूल असं दाखवलं जाईल आता सध्या असं दाखवत आहे कारण मित्रांनो अजून लॉटरी जाहीर झालेली नाही आहे त्यामुळे धिस ॲप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड इन एनी स्कूल असं दाखवत आहे सात जूनच्या नंतर तुम्ही नंबर टाकून सर्च करून घ्या तुमच्या बालकाचा नंबर सिलेक्टेड यादीमध्ये असेल तर ती दाखवली जाईल त्यानंतर सिलेक्टेड असं दाखवेल मित्रांनो आणि वेटिंग लिस्टमध्ये असेल तरीसुद्धा तुम्हाला धिस ॲप्लिकेशन इज वेटिंग लिस्ट असं दाखवलं जाईल तर या पद्धतीने मित्रांनो दोन पद्धतीने तुम्ही तुमच्या बालकाचा लॉटरीमध्ये नाव आलेलं आहे का हे तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो लॉटरी जाहीर झाल्या झाल्यासुद्धा तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून कळवलं जाईल त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चला तर हो मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो